दोघं नवरा बायको आयुष्यभर पैसे कमवत बसले पण पोरांसाठी कधी वेळ दिला नाही शेवटी दोनही पोरं डॉक्टर इंजिनियर झाली परदेशात जाऊन सेटल झाली आईबाप रोज फोन करायचे तुम्ही तर भारतात या नाहीतर आम्हाला तर घेऊन जा पोरंही आली नाही नाही आई बापालाही नेलं नाही एक दिवशी आई गेली आई गेल्यावर बापानं फोन केला जिवंत तो होती तोपर्यंत आला नाहीत आज तुमची आई गेली जमलं तर या दोन मुलांपैकी एक मुलगा आला आईला अग्नी दिला आणि लगेच परदेशात जायला निघाला वडिलांनी विचारलं राजा आठ दहा दिवस थांब ती होती तोपर्यंत तो जुने फोटो बघत दिवस काढले आता घरात बोलायला माणूस उरलं नाही जरा सवय लागेपर्यंत थांबशील पोरानं बापाच्या हातात पन्नास हजार रुपये टेकवले आणि सांगितलं आईचा पेपरला फोटो द्या भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आमच्या दोघांची नावं घाला गावाला गोडधोड जीव घाला पण दहा दिवस नाही थांबतायच वडील म्हणले तिनं नऊ महिने पोटात वाढवलं आई कधी म्हणली नाही पोटाचं भाडं दे टाळू भरली तेलाचे पैसे दे आम्ही तुमच्यासाठी कमवत बसलो रे तुमच्यासाठी हिशोब मांडले नाही तू हातात पैसे टेकून चालला पोरगं म्हटलं बाबा तुम्हाल तुम्हाला आठवतं का शाळेत पहिल्यांदा भाषण करणार होतो तुम्हाला म्हटलं माझं भाषण ऐकायला या तुम्ही पन्नास रुपयाची नोट हातात टेकवली सांगितलं आज महत्वाची काम आहेत तुझा शाळेत पहिल्यांदा गाणं म्हणणार होतो म्हटलं बाबा पंधरा ऑगस्टला गाणं ऐकायला याल का तुम्ही शंभर रुपये हातात टेकवले पण कधी माझ्यासोबत शाळेत आला नाहीत बाबा ज्यावेळेस मला वाटलं तुमच्या हातात हात घालून फिरावं त्यावेळेस तुमचा हात मिळाला नाही ज्यावेळेस वाटलं तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं बाबा तुमचा खांदा मिळाला नाही आता आमच्याकडं खूप पैसे आहेत पण दहा दिवस एवढा वेळ नाही वडील म्हटले दोघांना फोन केला तर एकटाच आला थोरला का आला नाही पोरग म्हटलं दादाला म्हटलं होतं चल आईला शेवटचं बघून येऊ मग दादा म्हटला मला महत्त्वाची कामं आहेत आईच्या वेळेस तू जा बाबांच्या वेळेस मी जाईल आई वडिलांनासुद्धा दिवसांसाठी वाटून घेणारी मुलं जन्माला येतील आणि याच्यासाठी साहेब आमच्या पिढीचा आमची पिढी कारणीभूत नसेल तुमच्या पिढीचा गाफीलपणा कारणीभूत असेल आमच्यासाठी पैसे विषय कमवून ठेवायच्या फंदात अजिबात पडू नका आमच्या मनगटात रग निर्माण करता येईल का कमवण्याची आणि तेही चांगल्या मार्गानं आमचे वडील सांगतात वाईट मार्गानं मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत दहा साखर कारखान्याचे शेअर्स घेता येतील पण डॉक्टर सांगतील चमचावर पण खाऊ नका दिवाण बनवून घ्याल झोपायला दहा लाखाचा पण डॉक्टर सांगतील मनक्यात गॅप आहे चटईवर झोपत चला आम्ही कुठे घेऊन जाणार आहोत एक दिवस असा येईल की तुम्हाला तुमची प्रगती समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागेल